नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुमचा मित्र नितीन साळवे एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे. भरपूर दिवस झाले नवीन व्हिडिओ आला नाही, त्याचे रिझन म्हणजे माझी तब्येत जास्त खराब होती. माझे व्हिडिओ पुरुष वर्गाबरोबर आता महिला वर्गही जास्त प्रमाणात पाहत आहेत, त्यामुळे मी आता माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीची जी टॅगलाईन आहे ती मी आता नमस्कार मित्रांनो ही चेंज करून नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो अशी केलेली आहे. तर मित्रांनो, मी आज परभणीपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र त्रिधारा या ठिकाणी आलेलो आहे. परभणीहून वसमतकडे जातेवेळेस 12 किलोमीटर अंतरावर त्रिधारा पाठीजवळ एक मोठी कमान आहे त्रिधारा तीर्थक्षेत्राची. तिथून आतमध्ये आल्यानंतर 1.5 किलोमीटर अंतरावर त्रिधारा तीर्थक्षेत्र आहे. फाट्यावर उतरलो होतो आणि तिथून आता हे पायाने जात आहे मी. आणि ऊन जास्त प्रमाणात आहे मार्च असल्यामुळे. मित्रांनो, या ठिकाणी 3 नद्यांचा संगम झालेला आहे, त्यामुळे या तीर्थक्षेत्राला त्रिधारा असे म्हणतात. या बाजूला पाहू शकता आपण एक नदी आहे जी वरून आलेली आहे आणि या माझ्या डाव्या साईडला पण एक नदी आहे आणि ही नदी उमरातून आलेली आहे. हे शनी मंदिर आहे, मंदिराच्या खालून एक अदृश्य आहे, म्हणजे 3 नद्यांचा संगम हा इथे समोर होतो. आणि या ठिकाणी दर आमोसेला जास्त प्रमाणात भाविक भक्त असतात आणि दर आमोशाला या ठिकाणी यात्रेसारखे वातावरण असते. Thank you.
या ठिकाणी शेषराव लोकरे हे बाबा या ठिकाणी आपल्याला या तीर्थक्षेत्राबद्दल माहिती सांगणार आहेत. त्यांच्याकडून या तीर्थक्षेत्राबद्दल माहिती जाणून घेऊयात. परमपासून 8 किलोमीटरवर श्रीधारा संस्थान आहे आणि तिथं ओंकारेश्वर महाराजांनी संस्थान करून ठेवलेलं आहे. त्यांची समाधी आणि शनी मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर आणि महादेव मंदिर तिथं आहे. आमोशाला एकादशीला यात्रा भरते. दर आमोशाला यात्रा भरते, महाप्रसाद होते, जेवण भेटते लोकांना. तीन नद्यांचा संगम असल्यामुळे यांचं नाव त्रिधारा पडलं आणि ह्या महात्म्याने एवढे ते संस्थान करून ठेवलं आणि 1990 देवासन झालं त्यांचं. वर्षात 3 मोठे कार्यक्रम असतात. एक मार्गशीर्ष महिन्यात महिनाभर अभिषेक असतात देवाचे आणि भंडारा असते 12 आणि पुन्हा आता देवाची पुण्यतीत 9 असते. भंडारा मोठा गोकुळाष्टमीचा एक कार्यक्रम, 3 कार्यक्रम मोठे होतात. अंदर आमुसाला यात्रा असते, महापंगत असते. बाबांनी मला उपलब्ध असलेली माहिती दिलेली आहे आणि आपल्याला पण ती समजली असेल. आपण जर परभणी जिल्ह्यात असाल तर या तीर्थक्षेत्राला नक्कीच व्हिजिट करा. छान असं हे तीर्थक्षेत्र आहे, त्रिधारा तीर्थक्षेत्र. करता, मला चांगल्या चांगल्या कमेंट करता किंवा भेटल्यानंतर माझ्या व्हिडिओची प्रशंसा करता आणि माझे पण कौतुक करतात, हे पाहून मला खूप खरंच कॉन्फिडन्स येतो आणि असेच आपले प्रेम माझ्यावर राहू द्या. मी आपले अशाच प्रकारे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन आणि जर काही सजेशन असेल तर खाली कमेंट करून मला नक्की कळवत जा. त्यानुसार मी माझ्या व्हिडिओमध्ये काही चेंजेस करत राहील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. आय होप आपल्याला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतची घंटा पण दाबा जेणेकरून आलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला ताबडतोब मिळेल. तर भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. Take it.